आम्ही प्रचार आमच्या महाविकास आघाडीच्या आणि मित्र आमचे जे मित्र पक्ष आहेत इंडिया अलायन्स मधले त्यांच्या सगळ्यांचा एकत्रितपणे आम्ही प्रचार सगळे करतोय. चित्र अर्थातच आजचं सगळ्यात महत्वाचं चित्र हे आहे. आज वर्तमानपत्रात बातमी आलेली आहे ती आपण पाहिली की नाही मला माहिती नाही, पण राजदीप सरदेसाईंनी एक पुस्तक लिहिलंय. राजदीप सरदेसाईंनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यात एक मोठा दावा आलेला आहे आणि हा खूप गंभीर विषय आहे, ज्या विषयाबद्दल अनेक वेळा मी स्वतः संसदेतही बोललेले आहे आणि माझ्या अनेक भाषणात आणि तुमच्या प्रत्येकाच्या चॅनलवर मी बोललेले की एजन्सीजचा गैरवापर करून विरोधी पक्ष फोडणे, घर फोडणे, पक्ष फोडणे हे पाप आणि असंविधानिक गोष्टी सातत्याने अदृश्य शक्ती करते आहे. ही गोष्ट मी वारंवार गेले 1.5-2 वर्ष आणि फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित नाही, काश्मीर टू कन्याकुमारी तुमच्या चॅनलचा डेटा सांगतो की 95% इन्कम टॅक्स, CBI आणि ED या केसेस विरोधी पक्षावर आहेत आणि विरोधी पक्षावर जेव्हा ज्याचा उल्लेख मी नाही या पुस्तकातही केलेला आहे की वॉशिंग मशीनच्या माध्यमातून ज्यांच्या वर आरोप भारतीय जनता पक्षाने केले त्याच लोकांना वॉशिंग मशीन मध्ये टाकून भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करते हे मी म्हणत नाहीये, मी तर म्हणतच आलेले आहे आणि मी फक्त चॅनल्सवर नाही मी पार्लमेंटवर ऑन रेकॉर्ड आईसचा उल्लेख केलेला आहे. आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI, ED ज्याचा उल्लेख आजच्या सकाळचा जे लोकसत्ता असता आहे त्याच्यात फ्रंट पेजला बातमी आलेली आहे आणि त्याचबरोबर राजदीप सरदेसाईंनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याचा हा रेफरन्स आहे. ईडीची कारवाई वाचली आम्ही भाजपसोबत गेल्यामुळं त्याचा एक आनंद सगळ्यांच्या नेत्यांच्या मनामध्ये होता, त्यामुळे आमच्या सगळ्यांची सुटका झाली असं त्या पुस्तकामध्ये दावा करण्यात. अनेक गोष्टी त्या पुस्तकात आहेत, मला असं वाटतं की पुस्तक लिहिणाऱ्यांनी आणि ज्यांचा उल्लेख केलेला आहे दुःख एकाच गोष्टीचं झालं ते वाचताना की या सगळ्या पुरुषांचे पण उल्लेख झाले. मला वाईट एकाच गोष्ट आणि हे मी खूप मनापासून जड अर्थकरणात म्हणते त्याच्यात महिलांचाही उल्लेख झालेला आहे, वाईट याचाच वाटलं की अदृश्य शक्ती ही फक्त पुरुषांच्या नाही महिलांच्याही मागे कशी लागते आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अदृश्य शक्तीने माझ्या 3 बहिणी वर केलेली IT ची रेड. एक नाही 5 दिवस, पूर्ण 5 दिवस रजनी इंदुलकर, नीता पाटील आणि विजया पाटील या माझ्या 3 मोठ्या बहिणी या तिघींच्या घरी रेड कोणी केली तर अदृश्य शक्तीने केली. एक नाही 5-5 दिवस त्यांच्या घरी रेड झाली आणि रेड होताना त्यांची नातवंड घरात होती, दूध वेळेवर येत नव्हतं, गन स्टॉकिंग लोक फिरत होते. कधी याचा विचार अदृश्य शक्तीने केलाय की त्या मुलांवर काय वाटत असेल? त्यानंतर भुजबळ साहेबांचं कुटुंब, नवाब मलिकांचं कुटुंब, संजय राऊतांचं कुटुंब, अनिल देशमुखांचं कुटुंब हे सगळे कशातून गेलेत, त्यांची कुटुंब कशातून गेलेत हे मी पाहिलेलं आहे. आणि आरोप करणारे देवेंद्र फडणवीस, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी आणि अदृश्य शक्तीने याचं उत्तर द्यावं लागेल की जेव्हा कैलासवासी RR पाटलांवर सगळ्यांनी मिळून आरोप केला त्या फाईलवरची फायनल इन्क्वायरी कोणी लावली तर ती देवेंद्र फडणवीसांनीच लावली, त्यांची मुख्यमंत्री म्हणून त्याच्यावर सही आहे. आणि त्याच केसमध्ये त्याच फाईलवर मुख्यमंत्री झाल्यावर जे विरोधात होते, ज्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले त्या अजित पवारांना बोलून त्यांनी ती फाईल दाखवली. हा गुन्हा आहे देवेंद्र फडणवीसांनी, खरं तर त्यांच्यावर आपण खटला भरला पाहिजे कारण का देवेंद्र फडणवीसांनी फक्त आम्हाला कुणाला नाही या राज्याला फसवलं, या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून की ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले त्यांच्यावर इन्क्वायरीज लावल्या
ते मुख्यमंत्री असताना त्या इन्क्वायऱ्या सुरू केल्या, मग त्यांना घरी बोलवून घेतलं. एक तर फाईल घरी आणलीच कशी, आणली तरी विरोधी पक्षांना ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले त्यांना दाखवली कशी, या सगळ्याची उत्तरं देवेंद्र फडणवीसांना द्यावी लागतील. आणि याचंही उत्तर देवेंद्र फडणवीस आणि अदृश्य शक्तीला द्यावं लागेल. हेच तर दुर्दैव आहे की या पुस्तकामध्ये रेफरन्स येताना सुनेत्रा पवारांचंही नाव आहे. आता सुनेत्रा पवारांचा उल्लेख करायची काय गरज होती याच्यामध्ये, महिलांना कशाला आणताय याच्यामध्ये, हा आरोप आहे माझा या सरकारवर. अरे तुमची लढाई राजकीय आहे ना, तर आमच्याशी लढा. आमच्या घरातल्या महिलांवर का तुम्ही आरोप करताय, सुनेत्रा पवारांचं नाव याच्यात घ्यायची काय गरज. माझ्या तीन बहिणी रजनी इंदुलकर, नीता पाटील आणि विजया पाटील यांच्यावर रेड करायचं कारण काय, आमच्या घरातल्या महिलांवर हे हल्ले करतात. आणि फक्त माझ्या नाही, कधी विचार केलाय की संजय राऊतांच्या आईला काय वाटलं असेल, कधी विचार केलाय की अनिल देशमुखांचे कुटुंब नातवंड कशातून गेली आहेत. हीच तर अदृश्य शक्तीची लढाई, आमची लढाई ही स्वाभिमानाची ह्याच्यासाठीच आहे. आणि याच्या विरोधात, या अन्यायाच्या विरोधात ताकदीने आम्ही लढत राहणार. पंतप्रधान मोदी आज करण्यात आलेलं आहे की शरद पवारांनी 2 ते 3 वेळा भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता, मात्र त्यांनी नंतर यू टर्न घेतला. आणि माझ्या संकट काळामध्ये अजित पवारांनी मला कोण असं म्हणलं, छगन भुजबळांनी उल्लेख केलेला. त्या पुस्तकामध्ये तुम्ही सगळ्यांनी विचार, तुम्ही सिलेक्टिव्हली प्रश्न विचारलाय, तुम्ही वाचलाय का सगळं, मेन मुद्दे जे आहे मेन नाही मेन सगळं वाचलाय का. ह्याच्यामध्ये असंही लिहिलेलं आहे की शरद पवारांना जाऊन हे पुस्तकात कोट अनकोट पूर्ण दाखवा माझा कोट, याच्यातच याच पुस्तकात कोट असं लिहिलेलं आहे की हे सगळे ईडी, हे मी म्हणत नाहीये, हा कोट भुजबळ साहेबांचा आहे असं हे पुस्तक म्हणतंय, मी काही म्हणत नाहीये. त्याच्यात असं लिहिलेलं आहे की शरद पवारांना 2-3 वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासाठी नकार दिला. हे सांगत राहिले की ईडी इन्कम टॅक्स सीबीआयचा रोष वाढतोय, तुम्ही बीजेपी बरोबर चला. पवार साहेब म्हणाले की मी बीजेपी बरोबर जाणार नाही, हे या पुस्तकात रेफरन्स आहे, तो इथे या कॉलम मध्ये आहे. काही एकीकडे माझी विनंती आहे सगळ्यांनी हे वाचावं. काही एकीकडे तुम्ही असं म्हणजे हे सगळं आज चाललंय, तिकडे दुसरीकडे फडणवीस बोलताना असं म्हणाले की फेक नॅरेटिव्ह सेट करण्याच्या फॅक्टरीचे डायरेक्टर तुम्ही आहात. हा माझी विनंती आहे, माझी देवेंद्र फडणवीसांबरोबर तुम्ही म्हणाल ती वेळ, तुम्ही ते म्हणतील ती जागा, आणि तुम्ही पाहिजे तेवढे कॅमेरे या. मी देवेंद्रजींबद्दल अतिशय विनम्रपणे ते म्हणतील तिथे चर्चा ऑन कॅमेरा करायला तयार आहे. हा यातलं कुठलंही काय जर खोट असेल तर याच स्पष्टीकरण त्यांनी द्यावं. तरी मात्र तुम्ही जो फाईल चा उल्लेख केला त्यावरती आजच असं म्हणले की आजकाल माहितीच्या अधिकाराखाली कोणती फाईल ज्या आहेत कुणालाही बघता येऊ शकते किंवा माहिती मागे की प्रत्येक फाईल लोकांपर्यंत पोहोचते, तर याच्यामध्ये नवल असं काही असं सुद्धा काय लोकांनी स्पेसिफिक फाईल मला मान्य आहे. तुम्ही असं करा, तुम्ही आता एक आरटीआय टाका, तुम्हाला किती फायली बघायला मिळतील ह्याचं उत्तर मला 15व्या दिवशी द्या. एका जेव्हा आपण आरोप करतो, अजित पवारांवर पहिला आरोप कोणी केला, देवेंद्र फड. क्रॉनॉलॉजीनी जाऊया, माझं आणि त्यांचं, माझं अजिबात म्हणणं नाही की मी म्हणते तेच खरं, लेट्स गो बाय डेटा. क्रॉनॉलॉजी काय सांगते की भ्रष्टाचाराचा पहिला आरोप हा देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर केला, मान्य सगळ्यांना. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनी त्या फाईलवर सही केली का नाही, मुख्यमंत्री म्हणून केली, फायनल अथॉरिटी. मुख्यमंत्री झाल्यावर त्याच देवेंद्र फडणवीसांनी ज्या अजित पवारांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना घरी बोलवून घेतलं आणि फाईल दाखवली. हे मी म्हणत नाहीये, हे अजित पवारांनी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर मी पाहिलेला व्हिडिओ आहे. हे मी माझा आरोपच नाहीये, मी त्या मीटिंग मध्येच नव्हते, मला कसं कळणार. अजित पवार यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे, हे आरटीआय मध्ये फाईल नाही दाखवलेली, अजित पवारांना बोलून देवेंद्र फडणवीसांनी फाईल दाखवली असं तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर अजित पवारांचा स्टेटमेंट लाईव्ह सांगली मधून दाखवलेलं मीही पाहिले, तुम्हीही पाहिलेलं आहे.
सदाभाऊ खोत यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्याच्यावरनं बरंच वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. नंतर त्यांनी यूटर्न घेतला, पण सातत्याने सदाभाऊ खोत हे पवार साहेबांविषयी अशा पद्धतीची वक्तव्य गेल्या काही वर्षांपासून करताना पाहायला मिळत. भगवानी कोण घालता हा एक प्रश्न विचारला. रामकृष्ण हरी या विषयावर मी नाही बोलणार. ट्विट केलाय, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यावरती आहेत, महाराष्ट्राच्या सभा होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर बटेंगे तो कटेंगे असा आशय असलेला व्हिडिओ स्वतः हे धक्कादायक आहे, धक्कादायक आहे. मला आश्चर्य वाटतंय की देवेंद्रजींना झालंय तरी काय, हे धक्कादायक. मी देवेंद्र फडणवीसांच्या या स्टेटमेंटचा जाहीर निषेध करते. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्रामध्ये एक होम मिनिस्टर पहिले बदलापूर म्हणून बंदूक घेऊन फोटो त्यांचा व्हायरल होतो. ठीक आहे, ते म्हणतील की हा पोस्टर मी नाही लावला, मग काढायला तरी सांगायला पाहिजे होता. त्याच्यानंतर तुम्ही अजित पवारांवर आरोप करता आणि स्वतःच आरोपाची फाईल देव्या ते दाखवतात. त्याच्यानंतर ईडी सीबीआय इन्कम टॅक्स ची भीती तुम्ही दाखवता. त्याच्यानंतर अशी जी विधानं देवेंद्रजींनी केली आहेत, देवेंद्रजी तर म्हणले होते दोन पक्ष फोडून मी सरकारमध्ये आलो, ही काय कौतुकाची गोष्ट आहे? मला आश्चर्य वाटतंय की देवेंद्र फडणवीसांना झाले तरी काय. आणि एवढंच नाही, राहुल गांधींनी संविधान घेऊन हातामध्ये हा संविधान घेऊन त्यांनी त्यांचा फोटो आला, भाषण केलं, त्यालाही देवी. म्हणजे आज जर या देशामध्ये संविधान हातात घेऊन भाषण करणं गुन्हा असेल तर इथे उपस्थित आम्हाला सगळ्यांना तो गुन्हा मान्य आहे. देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला सगळ्यांना अटक करावी, पण आम्ही संविधान हातातून सोडणार नाही. आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही संविधान वाचवणार आणि आम्हाला त्या संविधानाचा सार्थ अभिमान आहे. देवेंद्रजी त्या संविधानाचा द्वेष करत असतील, त्यांना ते काय वाचुकीचं वाटत असेल, पण आम्हाला सगळ्यांना वाटतं आज नंतर संपूर्ण इलेक्शन मध्ये आम्ही सगळेजण संविधान घेऊनच उभे राहणार. आम्हाला त्या संविधानाचा सार्थ अभिमान आहे. देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर आरोप करावे, आम्हाला अटक करावी, आम्हाला मान्य. अहो, एक इकॉनॉमिक्स मध्ये टर्म आहे, इकॉनॉमिक्स मध्ये एक टर्म आहे की आपण करायला जातो आणि झालं दुसरं. त्यांनी जेव्हा हे काढलं ना की भोंगे उतरणार, सगळ्यात मोठं नुकसान कुठे झालं माहितीये? शिर्डीला पहाटेची आरती बंद झाली गावाला ऐकायची. किती नाराज झाले सगळे लोक. रॅली घ्या ना ऑन दी वे. मेरे लिए गंभीर आरोप नहीं है. मैं 2 साल से लगातार आइस मतलब बर्फ नहीं, आइस मतलब इनकम टैक्स, सीबीआई और ईडी, और जिस तरह जो विरोध में है उसको आइस किया जाए. कश्मीर टू कन्याकुमारी एजेंसीज को लेके अदृश्य शक्ति. एजेंसीज बुरी नहीं, एजेंसीज अच्छी है, वहां काम करने वाले अच्छे है. प्रॉब्लम अदृश्य शक्ति का है. अदृश्य शक्ति सबके पीछे कश्मीर टू कन्याकुमारी. और आपका डेटा आपके न्यूज़पेपर में और टीवी चैनलों पे आया हुआ डेटा है कि 95% जो केसेस है वो ऑपोजिशन पे है. और अगर वो वॉशिंग मशीन डाल के अगर वो व्यक्ति बीजेपी में चला जाए तो उसकी सब माफी होती है. तो इस तरह जिस तरह से ये पूरा वक्तव्य आया है किताब में, मेरे ख्याल से बहुत गंभीर है. और जिस मामले में हम 2 साल से लगातार आइस के बारे में हो गए, उसका कंफर्मेशन ये किताब है. ये बहुत मुझे आश्चर्य लगा कि छत्रपति और शाहू फुले अंबेडकर जी के महाराष्ट्र में ऐसा वक्तव्य बीजेपी के एक वरिष्ठ नेता करते हैं. इसकी मैं निंदा करती हूँ. महाराष्ट्र में ऐसी गंदी राजनीति कभी नहीं चलेगी और हम इसका विरोध करेंगे. चलो.